सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 18.25 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-72. देवगड तालुक्यातील मुंडळ खाडीपात्रात प्रचंड गाळ साचला आहे. वेळेवर गाळ उपसा न झाल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना त्रास होत आहे आणि त्याचं आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळेचं जेवण मिळताना देखील कठीण झालं आहे. त्यामुळे प्रशासनाकडे वारंवार गाळ उपसा करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. मोंडतर खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचून आहे. याचा त्रास मोंडतर इथल्या स्थानिक मच्छीमारांना सहन करावा लागतो. प्रशासनाकडे सतत गाळ उपसा करायची मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून फक्त आश्वासनच मिळत आहेत. मात्र या आश्वासनांची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाण्यातील गाळामुळे मच्छीमारांची मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी फाटून जात आहेत, त्यामुळे मच्छीमारांचं आर्थिक नुकसान होत आहे. मोंडतर खाडीपात्रात अनंत चौगुले होडी वाहतूक करतात, मात्र ओहोटीच्या वेळी चक्क पाण्यातील गाळात उतरून होडी जेटीला लावावी लागते. यामुळे होडी वाहतूक करणाऱ्यांचे तसेच प्रवाशांचे देखील हाल होतात. मी सलग 30 वर्ष आता या खाडीतून मी धंदा करतो. या खाडीवरच आमचं पोट आहे मच्छीमारीवर. पण सध्या गाळ अतिप्रमाण झाल्यामुळे आम्ही मच्छीमारीचा धंदा करू शकत नाही. सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही, कारण अति गाळ झाल्यामुळे आमची जाळी खाली हे होतात, फाडून जातात, लागून खडक हे भेटतात त्याच्यामुळे, आणि माशाचं प्रमाण अतिक्रमण झालंय. तरी इकडे गाळ उपसा करावा ही आम्ही सरकारला विनंती आहे आमची. त्याच्यानंतर सैतावडे धरण आहे, हे धरणाचं गोडं पाणी आहे, त्याच्यात ब्लिचिंग पावडर टाकल्यामुळे ते पाणी खाली तिचं हे होत असतं, वाहत असतं ते पाणी, त्याच्यामुळे पाणी मासे काय जास्त प्रमाणात राहत नाही इकडे, तिचा माशी त्रास होतो. आणि आमचं पहिलं पीक होतं ते मुळे होते, कालवं होती, मच्छीचं प्रमाण अति होतं, पण ते आता त्या धरणाच्या पाण्यामुळे मच्छीमारीचं हे कमी झालंय, माशांचं हे राहणं इकडे ठिकाण थांबणं हे कमी झालं आहे. गोड्या पाणी बरेच लिकेज असल्यामुळे पाणीकडे वाहत असतं, जरी किती पाणी ओढलं तरी गोड्या पाण्याचा हे इकडे मारा होतो धरण लिकेज असल्यामुळे. त्याच्यावर माशावर आमचा परिणाम झालेला आहे. मी प्रवासी पॅसेंजर अपडाऊन करतो इकडून पलीकडे. मला पाणी सुट्टीच्या टायमिंगला आणि भरतीच्या टायमिंगला या गाळ साचल्यामुळे त्रास खूप होतो. मध्ये खूप गाळ आणि हवराचं पाण्याचं वगैरे माती वगैरे साचून गाळ भरपूर झालेला आहे. त्यामुळे प्रवाशांना अपडाऊन करताना खूपच त्रास होतो. गव्हर्नमेंटने याच्याकडे बऱ्याच वेळा आम्ही मेरीटाईम बोर्डकडे वगैरे याच्याकडे दिलेली आहे, तक्रार वगैरे केलेली, पण त्यांनी काही दुर्लक्षच केलं. बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं की आम्ही अशाच्या सुविधा केल्या. आमच्या सभापती साहेबांना पण सांगितलं, आम्हाला आश्वासनं दिली त्यांनी की आम्ही गाळ काढू, म्हणून गाळ काढूची प्रोसिजर आम्ही वरती लेटर ऑफ केलेली आहे. ते अजूनपर्यंत बरीच वर्ष इकडे काय ते लक्ष दिलं नाही, दुर्लक्षच झालं आहे. आता होडी वगैरे हे अपडाऊन करताना खूपच त्रास होतो, सगळे प्रवाशांना पण त्रास होतो. पाण्या अक्षरशः पाण्यातून वगैरे उतरून अर्ध्यावरून प्रवाशांना हे करायला लागतं, कधीकडे नेताना वगैरे पाण्यातून चालावं लागतं. ते पण गाळ वगैरे काटे वगैरे सगळे गेजेरी सगळी जमा झालेली, गाळ खूपच जमा झाला आहे, खूप त्रास होतो. प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर खूप बरं होईल. तसंच सैतावडे धरणाचं ब्लिचिंग पावडर मिसळलेलं गोड्या पाण्याची गळती या खाडीपात्रात होत आहे. गोडं पाणी खाडीपात्रात मिसळत असल्यानं माशांचं प्रमाण कमी झालंय. माशांचा अधिवासच नष्ट झाल्यानं मासेच मिळत नाहीत, त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलाय. सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर गाळ काढावा अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. अजय पाताडे, कोकण नाव, मिठबाव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लॉग इन करा कोकणचं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकण नाव.